मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्वात मोठी आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक वार्निंग आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ही माहिती जिओच्या सर्व ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तरी आपण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. फक्त शहरांमध्येच नाही तर अगदी खेड्यापाड्यात ग्रामीण भागात देखील चहाचा कटिंग पिण्यापासून किराणा दुकान भाजीपाला खरेदी करण्यापर्यंत सर्व व्यवहार ऑनलाईन होत आहेत. यामुळे फसवणुकीच्या घटना देखील झपाट्याने वाढत आहेत. अशातच रिलायन्स जिओने आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना जारी केली आहे. सध्या टेलिकॉम कंपन्यांच्या नावाने होणाऱ्या सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हॅकर्स आता कॉल मेसेज ईमेलच्या माध्यमातून संपर्क करून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत. सध्या EKYC फ्रॉड खूप चर्चेत आहे. म्हणून जिओने आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक वार्निंग व अलर्ट जारी केला आहे. EKYC पडताळणीसाठी म्हणजेच व्हेरिफिकेशन साठी अनेक जिओ युजर्सना वारंवार फोन कॉल्स आणि मेसेज येत आहेत. तुम्हाला पण असा कॉल किंवा मेसेज आल्यास सावध व सतर्क राहा. त्याकडे लक्ष देऊ नका. मेसेजला अजिबात प्रतिसाद देऊ नका. त्याला रिप्लाय करू नका. असे फोन कॉल ब्लॉक करा. यांना उत्तर देऊ नका. जिओ कंपनीचे प्रतिनिधी अधिकारी असल्याचे भासून खोटे कॉल्स केले जातात व EKYC व्हेरिफिकेशन साठी आधार क्रमांक OTP किंवा बँक अकाउंट नंबर देखील मागितला जाऊ शकतो. चुकूनही ही माहिती देऊ नका. EKYC केली नाही तर तुमचे सिम कार्ड बंद केले जाईल अशी भीती पण दाखवली जात आहे. यामुळे अजिबात घाबरू नका. अशा भामट्यांना प्रतिसाद देऊ नका. इंग्लिश न्यूज पेपर इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार हे ठग कॉल किंवा मेसेजद्वारे ग्राहकांना EKYC व्हेरिफिकेशन करण्यासाठी थर्ड पार्टी ऍप डाउनलोड करण्यास सांगतात. मग येथेच ग्राहकांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता असते. या थर्ड पार्टी ऍपद्वारे हॅकर्स हे ठग ग्राहकांचा फोन डिव्हाइस आणि बँक अकाउंट संबंधित माहिती पर्यंत सहज पोहोचतात आणि त्यांचा मोबाईल आणि बँक खाते हॅक करतात आणि नंतर बँक खाते काही क्षणातच रिकामे करून टाकतात. महत्वाची गोष्ट म्हणजे रिलायन्स जिओच्या माहितीनुसार कंपनी कधीच ग्राहकांना थर्ड पार्टी मोबाईल ऍप्स डाउनलोड करण्यास सांगत नाही, कारण युजर्सना सर्व आवश्यक माहिती माय जिओ ऍप मध्ये मिळते. मित्रांनो फसवणुकीपासून वाचण्यासाठी जिओने दिलेल्या या महत्वाच्या सूचनांचे पालन करा. नंबर 1, वेळोवेळी आपल्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड बदलत राहा व तसेच EKYC साठी आधार नंबर, बँक खाते क्रमांक, OTP, ATM कार्ड क्रमांक मागितला जाऊ शकतो. या ठगांना अजिबात ही माहिती देऊ नका. नंबर 2, अनोळखी व्यक्तीला फोन, ईमेल किंवा मेसेजद्वारे आपली व आपल्या बँक खात्याविषयी कोणतीही माहिती देऊ नका व तसेच फसव्या ऑफर्स पासून सावध राहा. नंबर 3, व्हॉट्सअप मेसेज मध्ये ईमेल मध्ये आलेल्या संशयास्पद लिंक वर अजिबात क्लिक करू नका. नंबर 4, बँकेसंबंधीच्या कोणत्याही शंका असल्यास बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच माहिती घ्या, अन्यथा जवळच्या बँक शाखेत जाऊन अधिकची माहिती घेऊ शकता. नंबर 5, फसवणूक झाल्यास तातडीने आपल्या बँकेला कळवा आणि जवळच्या पोलीस स्टेशनला रिसर तक्रार नोंदवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.